छोटी आळी आहे ती तुम्हाला दाखवणार आहोत आपण। हे बघा इथे तुम्हाला लाईव दिसलेली आहे ही आळी जी आहे। आता इथून जे पोखरात तुमचं जाणार होती ती पूर्णपणे मुळापर्यंत पोखरात नेणार होती आणि वरचा भाग जसा पोखरल्यामुळे वरचं जे आहे नुकसान झालेलं आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आहे प्रताप बुडखे आणि तुम्ही पाहता चॅनल कृषितंत्र। कृषितंत्राच्या कृषी सल्ला या कार्यक्रमामध्ये आपण शेतामध्ये आलेले आहोत आणि या कार्यक्रमामध्ये सर्व शेतकरी तसेच प्रेक्षक मित्रांचं सहर्ष स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, शेतामध्ये यासाठी आलो आणि इथे आल्यानंतर तुम्हाला ह्या गोष्टी शेतामध्ये जे घडतात ते दाखवणं खूप गरजेचं असते। आता आपण जर पाहायला मागे तर इथे आपल्याला सोयाबीनची लागवड आपण केलेली आहे, फुले संगम आणि इकडे फुले अग्रणी अशी या बेडवर आपण लागवड केलेली आहे आणि याचा व्हिडिओ ऑलरेडी या अगोदर आलेला आहे। मात्र आज रोजी आपण इथे काय आलो आणि नेमका आज काय माहिती सांगणार आहोत असे महत्त्वाचे मुद्दे असतात आणि शेतकरी मित्रांनो इथे पाहिल्यानंतर तर हे पीक खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला दिसते। मात्र जर आपण बारीक लक्ष देऊन किंवा इथं बारीक परीक्षण जर केलं तर आपल्या लक्षात येईल की या सोयाबीनवरती वेगवेगळ्या किडी किंवा वेगवेगळे कीटक तुम्हाला दिसून येतील, आळ्या दिसून येतील। तर शेतकरी मित्रांनो ऑलरेडी या संदर्भातला एक कार्यक्रम आलेला आहे की सोयाबीनवर कोणती फवारणी आपण पहिल्यांदा करायला पाहिजेत, तो जर व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर तो तुम्ही पहा, नक्कीच तुम्हाला मदत होणार आहे। त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आणि आय बटनमध्ये तुम्हाला मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो आज त्या संदर्भातला व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत। आपल्याला फवारणी करायची होती पहिली, मात्र ती लेट झाली, आपण काही कारणास्तव करू नाही शकलो कारण आपल्याकडे जी पाण्याची उपलब्धता नाही आणि खूप दूरवरून पाणी आपल्याला इथे आणावं लागते फवारणीसाठी। त्यामुळे आपण आज काय केलेलं आहे की आपण मोटर लावली होती आपल्या तलावावर आणि तिथून एक टाकी भरून घेणार होतो 200 लिटरची, जिथून आपण पाणी घेऊन ही फवारणी करणार होतो। आपण तसं ऑलरेडी उंटाळीचा प्रादुर्भाव आपल्या पिकावरती दिसला होता आणि त्यानंतर आपण पाहणी केली तर इतर कोणत्याही किडीचा प्रादुर्भाव आपल्याला दिसला नाही। मात्र आज रोजी जशी आपण पाहणी शेतामध्ये केली तर इथे आपल्याला खोडमाशीचा प्रादुर्भाव दिसला आणि खोडमाशी इतकी भयंकर तुमच्या पिकासाठी नुकसानदायक आहे। खोडमाशीचा जर प्रादुर्भाव आपल्या पिकामध्ये झाला तर खूप मोठं नुकसान होते, म्हणजे जवळपास 30 ते 40% आपल्या उत्पन्नात घट होते। जिथं जर आपल्याला 200 क्विंटल सोयाबीन होत असेल तर तिथे समजून घ्या 120 क्विंटलच तुम्हाला सोयाबीन होऊ शकते, एक उदाहरण आपण दिलेलं आहे। तर शेतकरी मित्रांनो इथे आपण जर पाहिलं तर इथे आपण कसं ओळखायचं की खोडमाशीचा प्रादुर्भाव झाला, आपण त्यावेळेला सांगितलं होतं की चक्रीभुंग्याचा जर प्रादुर्भाव झाला तर ते आपण ओळखू शकतो, मात्र खोडमाशीचा प्रादुर्भाव कसा ओळखायला येईल? तर आपण पिकाची बारीक पाहणी करावी आणि जर कुठे पिकाचा शेंडा जर असा सुकल्यासारखा दिसत असेल तर त्या शेंड्याजवळ जायचं। ते लाईवसुद्धा आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत कशा पद्धतीनं तुम्ही ओळखायचं, कशी खोडमाशी म्हणजे त्या खोडामध्ये किंवा त्या पिकाच्या मध्य भागामध्ये तुम्हाला एक आळी दिसणार आहे आणि ती आळी मधून जे तुमचं पीक आहे ते पोखरत नेते, पोखरत नेल्यामुळे मधला जो गाभा म्हणजे मधल्या पिकाच्या ज्या रसवाहिन्या असतात त्या पूर्णपणे नष्ट केल्या जातात आणि त्यामुळे आपल्या पिकाचं मोठं नुकसान होत असते। त्यामुळे या किडीचा प्रादुर्भाव आपल्या पिकामध्ये झालाच नाही पाहिजे, त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, फवारणी घेणं खूपच गरजेचं आहे आणि त्यासाठी आपल्याला थायमेथोक्झाम हा घटक मार्केटमध्ये तुम्हाला मिळतो, ॲक्ट्रा नावाने सुद्धा आहे, एक्स्ट्रा नावाने सुद्धा आहे आणि बऱ्याचसे रेग नावाने सुद्धा आहे, खूप आहेत, तणनाशका सोबत सुद्धा आपण त्याची फवारणी करू शकतो। शेतकरी मित्रांनो याची फवारणी आपण घेत असताना तुम्हाला 10 ग्रॅम जर ते आपण जर फवारणी घेतली प्रति 15 लिटर पंपासाठी तर ते कवर होऊन जाईल आणि ते तुम्हाला त्याची फवारणी घेणं खूपच गरजेचं असते। आले लवकरात लवकर उंटाळी असेल तुमच्या पिकावरती तर तुम्ही प्रोफेनोफासची फवारणी घ्या 30 मिली प्रति 15 लिटर पंपासाठी, आपण जास्त यासाठी सांगतो सुरुवातीच्या काळामध्ये त्याचा प्रादुर्भाव खूप होतो। तर आता आपण पाहूयात आणि तुम्हाला सुद्धा ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की खोडमाशीचा प्रादुर्भाव झाला कसा झाला हे ओळखायचं आहे। तर शेतकरी मित्रांनो आपण लाईव्ह दाखवणार आहोत, इथे जर आलो तर शेंडे आपण पाहायचं आहे की शेंडे कुठेतरी वाळलेले आपल्याला दिसतात का, तर शेंडे वाळलेले जर तुमच्या पिकामध्ये दिसले तर आम्ही तुम्हाला लाईव्ह दाखवतो, इथे सुद्धा आहे
पण हे तुमच्या लक्षात येणार नाही। हाँ तर शेतकरी मित्रांनो इथं आपण आलेले आहोत आणि इथं जर आपण पाहिलं तर वाळलेला एक शेंडा तुम्हाला दिसणार आहे, बघा हा वाळलेला शेंडा आहे आणि इथे तुम्हाला हे जे काही वरचा सुकलेला गाभा दिसत आहे इथे पाहू शकता। आता आपल्याला कशा पद्धतीनं आळी दिसणार आहे, यामध्ये खोडमाशीने एक अंडा सोडलेला आहे आणि त्याची आता आळीसुद्धा तयार झालेली आहे, आपण ती लाईव्ह पाहणार आहोत। हे बघा ते पोखरत नेलेलं आहे पूर्ण भाग, हे बघा खात गेलेलं आहे आत आणि एकदम छोटी आळी आहे ती तुम्हाला दाखवणार आहोत आपण। हे बघा इथे तुम्हाला लाईव्ह दिसलेलं आहे ही आळी जी आहे, आता इथून जे पोखरत तुमचं जाणार होती ती पूर्णपणे मुळापर्यंत पोखरत नेणार होती आणि वरचा भाग जसा पोखरल्यामुळे वरचं जे आहे नुकसान झालेलं आहे तशा पद्धतीने आणखी। आता शेतकरी मित्रांनो इथे पुन्हा एक आपल्याला सुकलेलं झाड दिसलेलं आहे आणि तिथे आपण पुन्हा एकदा तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहोत की कसे शेंड्यामध्ये तिचा शिरकाव होत असते आणि हे बघा शेंडा वाळून गेलेला आहे। पुन्हा इथे जर पाहिलं तर तिची ती जे काही विष्ठा आहे ती तुम्हाला दिसत आहे, हे बघा इथे सुद्धा खोड माशीने जे अंड्यामध्ये टाकलं होतं त्याची आता आळी तयार झाली, परत ही काही दिवस खाणार, पिकाचं नुकसान करणार आणि त्यानंतर पुन्हा ती कोसामध्ये जाणार, कोसामधून पुन्हा पतंग होणार आणि पतंग होऊन पुन्हा ती म्हणजे माशी तयार झाल्यानंतर ती अंडं घालणार, पुन्हा ही प्रोसेस चालू राहणार। त्याच्यामुळं जर हा याच्यावर कंट्रोल नाही झालं तर अशा पद्धतीने आपलं झाड पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकते। तर ही दिसल्यानंतर हिचं सुद्धा आपल्याला हिला मारणं खूप गरजेचं आहे। तर शेतकरी मित्रांनो जसे की तुम्हाला आम्ही लाईव्ह दाखवलेलं आहे की खोडमाशी अशा पद्धतीने ओळखायचे आहे तुमच्या जर शेतामध्ये याचा शिरकाव झाला तर, उंटाळी ओळखण्यासाठी तुम्हाला काही जास्त मेहनत घ्यायची गरज नाही। शेतात फिरत असताना जर तुमचे पानं खाल्लेले दिसत असतील तर तिथे आपण बारीक परीक्षण जर केलं तर तुम्हाला उंटाळी दिसेल। शेतकरी मित्रांनो या कोणतेही आळी असो किंवा कोणतेही कीटक असो जी शेतकऱ्याची शत्रू कीटक आहे तर शेतकरी मित्रांनो त्यावर नियंत्रण करणं खूपच गरजेचं असते, ज्यामध्ये आपण सांगितलेलं आहे की जर तुम्हाला याच्यावरती नियंत्रण करायचं असेल, तुम्हाला कुठेही अजिबात खोडमाशीचा प्रादुर्भाव दिसत नसेल शेतकरी मित्रांनो तर त्यावेळेला तुम्हाला काय करायचं आहे, तरीसुद्धा तुम्हाला ही फवारणी घेणं खूपच गरजेचं आहे कारण सुरुवातीच्या काळामध्ये या 2 ते 3 किडेचा प्रादुर्भाव होतच असते। तेव्हा शेतकरी मित्रांनो नक्कीच यावरती तुम्हाला नियंत्रण करायचं असेल तर आपण सुरुवातीला एकदा सांगितलं, शेवटनीसुद्धा एकदा सांगणार आहोत की तुम्हाला प्रोफेनोफॉसची जर फवारणी घेतली तुम्ही 30 मिली प्रति 15 लिटर पंपासाठी, त्यासोबत तुम्ही जर थायमोथोक्झाम हे जे काही घटक तुम्हाला मार्केटमध्ये मिळते याची जर फवारणी घेतली तर या 2 घटकाने तुम्हाला खोडमाशी, चक्रीभुंगा तसेच उंटाळी ह्या तीनही किडीवरती तुम्हाला पूर्णपणे नियंत्रण मिळणार आहे। तेव्हा शेतकरी मित्रांनो नक्कीच हे व्यवस्थापन तुमच्या शेतामध्ये करा, कशा पद्धतीने ओळखायचं ते सांगितलं, शेतामध्ये जा पाहणी करा ओळखा आणि या किडीचा समूळ नायनाट करण्यासाठी आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडून राहा। आमच्या कृषीतंत्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, त्याचबरोबर आमचं बळीराजाची शेती हे सुद्धा एक यूट्यूब चॅनल आहे ज्याच्यावरती बाजारभाव तसेच आम्ही रोज शेतामध्ये नेमकं काय काम करतो काय कार्य करतो याविषयीची माहिती देत असतो, तिथे जाऊनसुद्धा शेतकरी मित्रांनो तुम्ही सबस्क्राईब करा, नक्कीच तुम्हाला त्या माहितीचा फायदा होणार। तर शेतकरी मित्रांनो आजच्या कार्यक्रमामध्ये इथेच थांबू, परत भेटूया समोरील कार्यक्रमामध्ये।